पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शरद पवारांची तुतारी हातात घेतली आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवत असल्याचं जाहीर केलंय. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी त्यांच्या गळ्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा गमछा घातला व तुतारी हातात देऊन सन्मान केला. या मेळाव्यामध्ये त्यांनी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांच्यावर आरोपांच्या भरपूर फैरी झाडल्या. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार निलेश लंके यांनी त्यांची पुढील दिशा ठरवण्यासाठी भूमिका मांडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना नेमकं काय म्हणालेत आमदार निलेश लंके याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. दीड महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागल्यानंतर या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जात होते. मी सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असून त्यानंतर मी सुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. जनतेचा लोकांची जनभावना काय, लोकांचे प्रश्न काय, सगळ्या गोष्टी समाजातील वेगवेगळ्या घटकांना भेटण्याचा प्रयत्न केला. छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी बारकाईने अभ्यास केला. आज सुद्धा मतदारसंघातील लोकांशी चर्चा केल्यानंतर जर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर विधानसभा सदस्यांचा त्याग करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून पुढे जायचं तर असं लपालपीचा छुपाडाव कशाला खेळायचा? शेवट आपल्याला लोकसभा लढवायची ना, मग विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना या मागे माझी होती. पण राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला 2019 जीवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना जाणवतो लोकवर्गणीतून मला आमदार केलं. अरे त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं. कारण पारनेर नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होते. त्या कुटुंबातील माझ्या लोकांना आज विचारलं, त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आज मी हा निर्णय घेतलेला आहे की माझ्या विधानसभा सदस्याचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. आता ही जी लढाई होणार आहे धनशक्ती विरुद्ध, तुम्ही मागाशी बोलले की मोठा समोर जाणारा माणूस आहे, ही लढाई कशी होणार आहे? हे असं धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालत नाही. क्षमता जनतेचा कौल महत्वाचा असतो. हे सर्वसामान्य लोकांची जर निवडणूक हाती घेतली ना तर निवडणूक ही एकदम चांगल्या पद्धतीने होती आणि त्या निवडणुकीत विजय हमखास 100% असतो. तुम्ही पाहिलं असं एका बाजूने कधी कधी सांगितलं जातं की प्रस्थापित अहो या देशासाठी गांधी घराणे इतका त्याग कोणा जात नाही. इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या, राजीव गांधी देशासाठी गेले, त्या गांधी घराण्यातल्या इंदिराबाई सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पराभूत झाल्या ना. सर तुम्ही म्हटला की मी मधल्या काळामध्ये शरद पवारला दुखवलं, नेमकं काय कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही? महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस फूट झाली आदरणीय दादा महायुती बरोबर गेले त्यावेळेस आम्ही दादा बरोबर होतो. शेवट ही भावना सुद्धा महत्वाची. मी जर जाहीर मानणारा माणूस, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, त्यावेळेस मला माझ्या मतदारसंघातील निधींच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दिली. दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले त्यावेळेस आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं, कारण की आमची भावना होती राज्यासाठी आमच्यासारखे आमदारकी महत्वाची नाही, आदरणीय दादांचं नेतृत्व महत्वाचं आहे. आमच्या आमदारकीचं बरं वाईट झालं तरी चालेल, आम्हाला त्याची फिकीर नव्हती. पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिकलं पाहिजे ही आमची भावना होती. आम्ही दादांबरोबर गेलो. दुसऱ्या बाजूने अरे त्या माणसाने म्हणजे ह्या राज्याला नव्हे देशामध्ये महत्वपूर्ण निर्णय आणले आणि अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये या माणसाला हे दुःख दिलं हे कुठेतरी सल होते ना राव. मी मग अशी भाषणात सांगितलं मी देव नाही पाहिला, देवासारखा माणूस पाहिला असून ते म्हणजे आदरणीय पवार साहेब पाहिले. पण पवार साहेबांना ह्या वयात आपण दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहित नाही. पण माझं मन एक नेहमी सांगत अरे आपण साहेबांना ह्या वयात आपण दुःख दिलं
त्यामुळे मी या साहेबांना ज्या माझ्याकडून काही कालखंडात मी साहेबांबरोबर होती त्याची उतराय होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, अजित पवारांच्या गटात तू आठवलेला आहे का? अहो राष्ट्रवादीच काय, राष्ट्रवादीचे ना मी काय राष्ट्रवादी सोडून होतो का वेगळं कुठे? माझ्या सगळे बॅनर वर बघा ना, पहिल्या दिवसापासून मोठ्या साहेबांचा फोटो जाता ना, जे आहे ते आहेत ना, तुम्ही काय आले इकडे तिकडे काय काय दुसरीकडे होतो काय? तुम्ही अजून एक म्हटला की शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी आधीच सांगितलं होतं, कधी सांगितलं होतं? आता मला सांगितलं ना, चार चार वेळा सांगायचं करा साहेब, सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ना अहो साहेब, तुम्हाला पण माहिती आहे ना, आमचे काम अडवा कामाला स्थगिता द्या, एक मग शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब, इतका गैरवापर केला, महसूल विभागातील पारामच्या तलाट्याने आम्हाला त्रास द्यावा, तलाट्याला जर एखाद्या आमदारांनी फोन केला तरी तलाटी सुद्धा लवकर काम करीत नव्हता, कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही इकून तिकून हातापाया पडून निधी आणला का? ते निधीला स्थगित करा, त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नका करू, टेंडर झालं तर ते काम चालू नाही झालं पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा, म्हणजे इतका सत्तेचा गैरवापर केला, सगळ्यात जास्त सत्तेचा गैरवापर केला। माझ्या राजकीय कालखंडात मी सुद्धा राजकारणात बरेच नेते मंडळी पाहिले, एवढा व्यक्तिगत त्रास देणारे कुटुंब मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही, हे कुटुंब बघितलं। आता लोकसभेच्या निवडणुकीच्या काय मुद्दे तुम्ही आव्हानं काय असणार आहेत? मी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या मोठ्यापणासाठी निवडणूक लढवणारा माणूस, माझी निवडणूक लढवण्यामागे येतो हा असतो, या कालखंडामध्ये त्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे ना, या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहे, तुम्ही पाहिला असन त्या कुटुंबानी बऱ्याच वेळा सांगितलं, प्रत्येक तालुक्यात सांगितलं आम्ही MIDC मंजूर करून आणतो, MIDC चार चार वेळा आम्ही मंजूर करून, एक MIDC आणली का? जर बेरोजगारी कमी करायची असेल तर MIDC झाल्या पाहिजे, प्रत्येक तालुक्यात MIDC झाली पाहिजे, सकाळी सारखा प्रलंबित प्रश्न, तो प्रश्न सुटला पाहिजे, तो प्रश्न सुटला, आमच्या 25-30 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला, आमच्या शेवगावच्या त्या ताजनापूर योजनेचा प्रश्न सुटला पाहिजे, आमच्या नगर मानमाड रस्त्यावर शिर्डी देवस्थान हे त्या ज्या ज्या देशातील एक नंबरचं देवस्थान, तिथं जाण्याचा रस्त्याची काय अवस्था आहे? अरे तुम्ही केलं काय? तुम्ही पण त्याच्या रस्त्याने जाता ना, तुम्ही केलं काय? नगर पातळी रस्ता तुम्ही उपोषण केलं, मी उपोषण केल्यानंतर तर त्या अधिकाऱ्याला सांगितलं, चार दिवस कलेक्टरच्या दारात उपोषणाला बसलं तर कलेक्टर मला भेटायला सुद्धा नाही आला, अरे हे आमदाराची अशी अवस्था, तुम्ही जर सत्तेचा एवढे गैरवापर करता, नगर मनमाड रस्ता नाही केला, अहो साधं सोपं जर गणित सांगितलं, आमचे जुने जाणते लोक सांगा द्या, त्यांच्या आजोबांनी आमच्या तालुक्यात आले का भाषण करायचे, पाणी परिषद घ्यायचे, भुईदंडाने पाणी आणू, अरे तेच तुम्ही आज पण सांगत, 60 वर्षापूर्वी तेच सांगत, तुम्ही औद्योगिकरणाच्या बाबत बोलता, तुम्ही सांगता की आमच्या आजोबांचा का पंजोबांचा महाराष्ट्राचा पहिला सहकारी साखर कारखाना, पहिला सहकारी साखर कारखाना त्यात करा ना, त्याच्या किती कोटी कर्ज येईल, मग काय केलं काय केलं? अहो काही नाही, फक्त लोकांना प्रत्येक तालुक्यात 4-6 लोक हाताशी धरायचे, चुकीच्या पद्धतीने दबावतंत्राने राजकारण करणारे हे कुटुंब मी जवळून पाहिलेले आहे, म्हणून आज आम्हाला या निर्णयावर निर्णय घेण्याची वेळ आली। मी आज पण जाहीर सांगतो, मी तुमच्या माध्यमांच्या द्वारे सुद्धा आदरणीय अजितदादा पवार साहेबांना पासून मी आज काही विचारांनी बाजूला जात आहे, मला ते पण दुःख होतंय ना, पण मला या गोष्टीला जर कुठेतरी मोठ माती द्यायची असेल, तिलांजली द्यायची असेल, तर कुठेतरी निर्णय पण घ्यावा लागतात ना, शेवट या निर्णयामाग येतो आहे, माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे ना, तुम्ही दुग्ध विकास मंत्री यार, काय दुधाची भाव हाल झालेली शेतकऱ्यांची, हा 34 रुपये दर वाढून देऊ म्हणले, तुम्हाला प्रत्येक दुधामाग लिटर माग पैसे देऊ, काय झालं? काहीच नाही, तुम्ही दुग्ध विकास मंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यासाठी काही करू शकलो नाही, तुम्ही केंद्रात तुम्ही जाऊन तुम्ही कांद्याच्या बाबत काही बोलू शकत नाही, निर्यात बंदी उठू चुकीचं सांगितलं, निर्यात बंदी उठवली मार्केट कमिटीने जाऊन सत्कार घेतला आणि नंतर संबंधित सचिवांनी सांगितलं की निर्यात बंदीच उठली नाही, एवढी धूळफेक करायची का?
अजित पवारांनी अजित पवारांनी देखील सांगितलं होतं की निलेश नक्कीच असतं आणि राजकारणामुळे वैतागलेले आहेत आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री यांची आम्ही बैठक करू तुम्हाला समजवण्यात देखील आलो होतो मात्र आज राजीनामा देण्याची अशी गरज काय आली बैठकीमध्ये तडजोड झाली आता लोकसभेला सामोरं जायचं ना साहेब लोकसभेला सामोरं जायचं तर मग विधानसभा सदस्याचा राजीनामा देऊन टाकायचा ना अरे छाती काढून समोर सामोरं जाणारा माणूस आहे मी एका बाजूने आमदारकी वाचवायचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या बाजूने लोकसभेला सामोरं जायचं हे कोणी शिकवलं माझ्या लोकांना मी माफी मागितली माझ्या लोकांना सगळे समस्या सांगितल्या लोकसभेला निवडणुकीला सामोरं जायचं ना देऊन टाकायचं ना आमदारकीचा राजीनामा द्या हे वाचलं पाहिजे ते वाचलं पाहिजे ही भूमिका नाही आपली राजाच्या पोराने राजा व्हायचं का म्हणून असं किती कवर चालायचं राजाच्या पोराने राजा व्हायचं का माझ्या सारख्या व्हायचंच नाही का राजीनामा त्या गोष्टी नाही बोलायचं आपल्याला त्या कसं एवढ्या मोठ्या लेवलचं मी नाही बोलू शकत साहेब काय चुकीली त्यांचं म्हणणं असं त्यांच्या दृष्टीने म्हणणं असं की पारनेरकरांनी निलेश लंकेला आमदार केलं साहेब बरोबर आहे ना पट्टी आलेली एवढी घ्या त्यांच्या बघा ना लोक मला निवडणुकीला कांद्याची पट्टी आणून दे कांद्याची पट्टी तर एखाद्या ट्रक कांदा असं बघा लोक असे पैसे आणून देतात निवडणुकीला लोक आपल्यातला माणूस यांना लढला पाहिजे एका बाजूने लोक हे पण शेतकऱ्यांनी कांद्याची पट्टी ह्या नाही तर तुम्ही काहीतरी पंढरनाथ पठारे वाळवण्याचे म्हणजे तुम्ही जे सांगितलं की पारनेरकरांनी चूक केली असं ते म्हणतात ना म्हणजे बरोबर आहे ना त्यांच्या दृष्टीने ते राजपुत्र आहे ना राजपुत्राला असं वाटतं की गरीबाच्या मास्तरच्या पोराला आमदार केलं हे त्यांच्या दृष्टीने चूक झाली अरे गरीबाच्या पोराला आमदार झाल्यानंतर काहीतरी तालुक्यासाठी केलं हे तालुक्याला माहित आहे ना लोकांनी सांगायचं का तुम्हाला खासदार केलं तुम्ही तर फिरा केलं नाही 5 वर्ष तुम्ही डायरेक्ट दाळगुळ वाटायला चालले ना लोकांनी किती वाईट वाईट विचारलं हमारे नेता बैठे ना ये बोलेंगे तो लड़ेंगे हम तो क्या पहलवान है सगळ्या गोष्टी सांगितल्या साहेब कसं करते
आपण आपल्या मतदारसंघातील लोकांची समाधान करण्याचा प्रयत्न करू नये, उभय पक्षांची समाधान करू नये. जिल्हा बदलवण्याचा प्रयत्न ठेवत आहोत. दिल्लीत लोक जे म्हणतात ना त्यांना मानता येते नाही, शेतकऱ्यांचं मानत नाही, नाही बुद्धिबळांचं मानत नाही बोललो. मला तुम्ही सांगा ना, शेतकऱ्यांसाठी तुमच्या आमच्यासाठी तुमच्या आता आपल्याला तुला इथं जिंकणार जिंकण्यात भाग्या. कारण आपण आज आपल्या विधानसभा सदस्यपदाचा आपण आलेले राजीनामा विधानसभा घरी दिवसांमध्ये पाठवले. परत एकदा तुम्हाला मी जाहीर माफी मागतो. आपण ह्या गोष्टीचा निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर चार तुम्ही आहे. या गोष्टीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मी त्यांना या उत्तराचं प्रत्युत्तर देण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हायला लागेल. कारण विधानसभा मतदाराच्या भाषेत बोलता बोलता म्हणतो ना, हे आमदारची योगदानी म्हणतो ना. मी माझं वाटते काय हे पाहिजे नसून जे बोलतो ते करतो, जे करतो ते बोलतो. लोकसभेला सांगायला पाहिजे ना, ते व्हायला पडे तुमचं नुकसान होतंय ना, तुमची भर काढून देतो ना, तुमची भर काढून सांगणार नाही. हे आपला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा घेऊन आपला माणूस आपला अत्यानंद झाल्यानंतर त्याला फोन करून सांगणार. हा राजीनामा आपला पोहोचतर आत्ता लगेच आपण मेअरद्वारे आपण आपला राजीनामा पाठवत आहे. माननीय प्रति माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा मुंबई या महाशयेचे दिनांक 29/3/2024 पासून मध्यान्हानंतर विधानसभेतील माझ्या जागेचा माझा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे. दिनांक 29/3/2024 आपला विश्वास असून दिनेश नांदे प्रति विधानसभा सदस्य राजीनामा हे आपला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा घेऊन आपला माणूस आपला अत्यानंद झाल्यानंतर मी त्याला फोन करून सांगणार. हा राजीनामा आपला पोहोचतर आत्ता लगेच आपण मेअरद्वारे आपण आपला राजीनामा पाठवत आहे. माननीय प्रति माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा मुंबई या महाशयेचे दिनांक 29/3/2024 पासून मध्यान्हानंतर विधानसभेतील माझ्या जागेचा माझा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे. दिनांक 29/3/2024 आपला विश्वास असून दिनेश नांदे प्रति विधानसभा सदस्य